सर सीताफळ कुठल्या जातीचं आहे सर? हे हनुमान फळ आहे. हा तर किती वर्ष झालं लावून सर? ह्याला 2 वर्ष झाले. केशर आंबा आहे 500 झाड. त्यात परत हा आहे तुमचा दशेरा 25 आहे आणि हापूस 25 आहे. केशर आंबा सर किती वर्षाचं झालं? तिसऱ्या वर्षाचा. आता फळ 3 वर्षाचं फळ लागलं तर गेल्या वर्षी? गेल्या वर्षी कुठंच फळ लागलं नव्हतं कुठल्या आमच्या भागात. म्हणजे चौकट महाराष्ट्राचं नव्हतं फळ. या वर्षी फळधारणा होणार नक्की, कारण त्याला तसं रासायनिक खतं मी भरपूर वापरलेलं आहे. सगळं सेंद्रिय खतावर जमा. शेती किती सर तुम्हाला? शेती माझी 16 एकर आहे. कुठले कुठले पीक आहेत? आता माझ्याकडे हळद आहे 2 एकर, आंबा 500 झाड, कोथिंबीर आहे, सोयाबीन होतं, आता ऊसाची लागण चालू करणार आहे पुढच्या आठवड्यात. 5 एकर ऊस आहे, पूर्ण आंबा 5 लाईनी हापूस आहे. सर आता आता पाणी द्यायचं म्हणलं तर ते देऊ शकत नाही तुम्ही? नाही नाही, आता पाणी द्या जोपर्यंत माल लागत तोड निघत नाही बाहेर तोपर्यंत पाणी द्यायचं नाही. पाणी दिलं तर काय सर? पाणी दिलं तर तोडच निघत नाही, नुसती नव्हती फुटली जाते. त्याचा म्हणजे आंबा हे होऊ शकतो, करपू शकतो, मार बसू शकतो त्याला. पाणी दिलं की नक्की आंब्याला मार बसला, म्हणायचं आपल्याला तोड येत नाही, मालच पकडत नाही आंबा. हापूस 3 प्रकारचे? हा 3 प्रकारचे जाते. पाऊस जास्त झाल्यामुळे काय शेंडा करप चाललाय, त्याला डिंक्या आलाय. हा भा डिंक एकदम शेंड्या. सर फळ लागेल का? हा धरणार, आता फळ या वर्षी लागेल असं एक मला आहे, कारण का मी सेंद्रिय खतच वापरतो ना, रसायन खत कुठलंच वापरत नाही मी. सेंद्रिय खतावरली बाग आहे, कमीत कमी 30-30 वर्ष संपत आहे आता. आता 4थ्या वर्षी फळ धरायचं. अशी साथ दिली त्यानं की पाक भुईसापडच करून टाकलं शेतकऱ्याला. इतकं त्याचं कंबरडं मोडलं की त्यानं 2 वर्ष उपधार येत नाही आता. कारण का इकडं घरातलं जे आहे ती वस्तू विकून, घरातलं सोनं नाणं विकून बी भरण केलं असतं, खात आणलेलं असतं, आणि त्याचं असे झटके बसले की शेतकरी त्यात मागं पडत चाललाय, त्याची उन्नतीच खुंटली गेली सगळी. इतका पाऊस झाला, इतका पाऊस झाला की आफाट. माझ्या माझं वय 65 आहे, माझ्या 65 वर्षात हा दुसरा पाऊस 74ला एक झाला होता महापूर, 74 नंतर आत्ताच हा पाऊस झाला बघा 2000 साली. एवढा मोठे पाऊस 2 माझ्या हयातीत झालेत, त्याच्यामुळं सोयाबीनचं फार मोठं नुकसान. आता माझं 6 पिशव्या अक्षरशः मी सोडून गेलेत वावरात, पाण्याने जायलाच येत नव्हतं ना, आणि चिखलातलं काढायचं म्हटलं की मजूर 6000 रुपये आणि 5500 रुपये द्या. पाऊस पण भरपूर झाला सर? पाऊस इतका झाला की नावच काढायचं नाही, अफाट पाऊस झाला. कमीत कमी आमचं कसा आहे भाग 26 इंच पाऊस झाला की आम्ही ओव्हरलोड झालो, आमच्याकडे चिबडं लागते. आता हा पाऊस 42-45 च्या पुढे गेलाय, मग कशी ती रान दमदार आहे आणि रान मृत पावली. पावसामुळे आला काय? पावसामुळे काय अटॅक आला याच्यावरती. आता ही नव्हती फुटली आहे परंतु करपाय लागली आहे बाबा. ठीक आहे, करपा चालू झाला त्याच्यावरती. त्याच्यावरची गोमूत्रापासून मी हे तयार केलेले आहे, त्याचं दशपर्णी अर्क, त्याची एक फवारणी घेणार आता ह्याच्यावर लगेच, दुसरं उद्याच्यालाच आहे याच्यावर फवारणी. दशपर्णी अर्क आहे, त्यात थोडं हे टाकलेलं आहे, गुळ, निरगुडीचा पाला आहे, झाडाचा पाला सगळा, पूर्ण दशपर्णी अर्क त्या 10 झाडाच्या पाल्यापासून तयार केलेलं मी स्वतः तयार करून करतो. हा स्वतः तयार करतो. गोमूत्र, शेण, गाईचं गोमूत्र, बैलाचं नाही गाईचं शेण, गाईचं शेण, गाईचं गोमूत्र, त्या फवारीने फरक पडतो. आता मागच्या 2 महिन्याखाली मारलं होतं मी, फरक पडला, पण पुन्हा जास्त पाणी पाऊस झाल्यामुळे. आंबा दशेरा? आंबा काय? हा दशेरा आहे, हा पूर्ण दशेरा आहे. इसाळा पूर्ण आंबा? हा 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 पूर्ण आंबा, पूर्ण दशेरा आहे इकडे. तो केशर हा दशेरा आणि पुढे हा पूर्ण 3 प्रकारचे? हा 3 प्रकार केले. इथं आता मी काय केलं, यावर्षी मजुराचा प्रॉब्लेम यायला लागला म्हणून मी स्वतःच हार्वेस्टर घेतलं, एक पंजाबहून मागवलंय, आणि ते सगळं पूर्ण ट्रॅक्टरवर ऍडजस्ट होत. पूर्ण? हा पूर्ण ट्रॅक्टरवर होतं ऍडजस्ट. तुम्ही हे बनवून घेतलं असं? हा बनवून घेतलं, आम्ही अगोदर ऑर्डर दिली आणि ऑर्डर प्रमाणे आम्ही ट्रॅक्टरचे फोटो पाठवले, त्याप्रमाणे त्यांनी पाठवून दिलं. मग इथं त्यांचेच वर्कर आले होते,
आणि ते जोडून परत गेले. ह्याच्याने फक्त ऊस आणि मका होत नाही, बाकी पूर्ण पिकं सगळी काढली जाते. माझा मुलगा थोरला एक इंजिनियर आहे, परदेशात असतो, तो आलाय, त्यांनी ते हार्वेस्टरचं काम केलंय त्याच्यावर. आणि धाकटे बंधुराज ऑपरेटिंगचं त्यांना शिकवलंय सगळं, ऑपरेटर तेच आहेत पूर्ण. हा, धाकटे बंधुराज आमचे म्हणजे सगळं मशीनचं कारभार तेच बघतात. मी फक्त हँडलिंग करतो, डिझेल आणून देणं, कमी जास्त बघणं. मुलगा आहेच, मुलगा सगळं सगळं पूर्ण मुलाकडेच आहे. आता मी रिटायर व्हायला लागलो, माझं वय 65 आहे, मी रिटायर होणार आहे. आता मी सगळा कारभार त्यांच्या हाती देणार आहे. तर ह्याचा आता यावर्षी पाऊस आणि चिखल असल्यामुळं आम्हाला वावरात जाताना नाही. कारण का, हार्वेस्टर हे फक्त वावरातलं काढण्यासाठी आहे, ढिगाऱ्यावरलं नाही. आता आम्ही केला प्रयत्न, पुढलं पाळणा काढून ढिगाऱ्यावर लावलं, झालं 1-2-4 हजार कट्टे भरडलेत आम्ही 15 दिवसात. आणि नंतर आता हे सोडून ठेवायला लागलोय, आता सीझन संपलाय, आता गव्हाच्या टायमाला परत जोडायचं अजून. तर ट्रॅक्टरचं कसं आहे, फार्माटेक ट्रॅक्टर ह्या मशीनसाठी इतका उपयुक्त आहे, कारण की याला डबल क्लच आहे, डबल लिव्हर आहे, लव डबल आहेत. त्याच्यामुळं या मशीनसाठी फार्माटेक एकदम म्हणजे सुंदर, एकदम म्हणजे अडचणच पडत नाही कुठलीच ऑपरेटरला, त्रास नाही. किती चिखल राहू द्या, म्हणजे खराब रान राहू द्या, तरी हा ट्रॅक्टर कधीच रुतला जात नाही. कारण का हा 60 HP ट्रॅक्टर आहे. त्याच्यामुळं ह्या मशीनला फार्माटेक इतका उपयुक्त आहे की म्हणजे ते सांगायलाच नको आहे. एखाद्या अनपढ माणसाने जरी चालवलं, ऑपरेटिंग केलं, तरी तो चालू शकतोय. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. लाईव्ह महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबला भेट द्या. तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.